आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे सोलापुरातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या पुतळ्याचं दहन केलं. शिवाय त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलंय. काल प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत आता आंदोलनं करू नका, सरकार आपलेच आहे असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता उद्या प्रणिती शिंदे सोलापुरात येत असून दुपारी 12 वाजता काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत या संदर्भात बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीत प्रणिती शिंदे काय बोलणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बुचकळ्यात पाडलंय. मी राष्ट्रवादीतच आहे असं वक्तव्य गेल्या आठवड्यात त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात केलं होतं. शिवाय शरद पवार यांच्याशी त्यांची व्यासपीठावर बातचीत झाली होती. त्यामुळे पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत येतील अशी चर्चा रंगली असतानाच काल त्यांनी अकलूजमध्ये पुन्हा वेगळंच वक्तव्य केलंय. मी भाजपमध्ये नाही, राष्ट्रवादीमध्येही नाही, मी मात्र जनतेसोबत आहे असं ते म्हणाले. त्यामुळे आता विजयदादा सांगा कोणाचे असं कोडं अनेकांना पडलंय. उद्या सोलापुरात मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नवीन घोषवाक्य सुचवलंय. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर हे कागदावरचं वाक्य सर्वश्रुत्तर आहेच. याला त्यात आता हरित सोलापूरची जोड महापालिका आयुक्तांनी दिली आहे. मात्र बोलणं एक आणि करणं वेगळंच असंच यातून दिसून येत आहे. एकीकडे हरित सोलापूरची घोषणा करत असताना महापालिकेच्या समोरील डफरीन चौक ते पार्क चौक आणि पार्क चौक ते चार पुतळा या रस्त्यावरील दुभाजकातील झाडं पाणी न घातल्यामुळे जळून गेली आहेत. पर्यावरणपूरक आणि शहराला सुसंगत विकास अशी स्मार्ट सिटीची कल्पना असताना शुभ्राय आर्ट गॅलरी समोरील भल्या मोठ्या झाडांची मुळं हीच काम करत असताना तोडली गेल्यामुळं झाडं जळून गेली आहेत. त्यामुळे आयुक्त साहेब जरा जपूनच बोला असा सल्ला सोलापूरकरांनी त्यांना देण्याची गरज आहे. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीनं रविवारी सोलापुरात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जवळपास 5,500 सोलापूरकर धावणार आहेत. 13 परदेशी मॅरेथॉनपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. उद्या पहाटे 5:30 ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे. यानिमित्त सोलापूर शहरातील काही रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. सोलापुरातील ही तिसरी सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा आहे. मी राजीनामा दिलेला नाही, माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या. मी सर्व प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर देणार असल्याचं मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं. दिवसभर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली असताना अब्दुल सत्तार यांनी याबाबत खुलासा केला आहे. दर्मी कलेक्शन, आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटीज उपलब्ध. जयेश दर्मी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007-99-91-11 आणि 93-70-99-92-22. उमेश ऑटोमोबाईल्स, आमच्याकडे हिरो, होंडा, बजाज, यामहा, टीव्हीएस तसेच इतर सर्व दुचाकी कंपनीच्या गाड्या काळजीपूर्वक आणि योग्य दरात दुरुस्त करून मिळतील. पत्ता गाळा नंबर 16, अण्णासाहेब पाटील शॉपिंग सेंटर, निराळे वस्ती रोड, सोलापूर. प्रोप्रायटर प्रमोद उमाकांत डोलारे. संपर्क 88-88-05-03-18, 95-11-84-61-20. वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांची शनिवारी शासकीय विश्रामगृहात नगरसेवक आनंद चंदन शिवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. एनआरसी विरुद्ध वंचितच्या वतीनं सोमवारी दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट समोर निदर्शनं करण्यात येणार आहेत अशी माहिती चंदन शिवे यांनी दिली. सोलापुरात 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या समोरील नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणात क्रेडाईच्या वतीनं प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलंय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह पुणे मुंबईतील नामवंत कंपन्या या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व टिकवण्यासाठी राज्यमंत्री पदाचा राजीनामा देणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. अब्दुल सत्तार गद्दार आहेत, त्यांना शिवसेनेतून हकलून लावा, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका अशी विनंती त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकी अगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेनं पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर केली. लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्हा परिषदेतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. खास ग्राहकांच्या आग्रहास्तव व्ही आर पवार यांचे पुढचे पाऊल. ड्रेस मटेरियलचा नवीन विभाग. ड्रेस मटेरियल, हाफ स्टिच, वन पीस टॉप्स, लेगिन्स, कुर्ता, प्लाझो, दुपट्टा, न्यू वेस्टर्न पार्टीवेअर, ट्रेडिशनल पार्टीवेअर, तसेच सुटिंग शर्टिंग. आमची खासियत डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या. व्ही आर पवार प्रायव्हेट लिमिटेड, 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 2747496, 2747498. मोबाईल 9552744799. सर्वोदय भांडार, क्रॉकरी, किचनवेअर, अप्लायन्सेस, पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. फोन 2 72 66 69. भारतीय क्रिकेट विश्वात स्विंगचा किंग म्हणून ओळखला जाणारा इरफान पठाण यानं शनिवारी सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय, हा माझ्यासाठी खूप भावुक क्षण आहे. पण ही वेळ प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येते. मी खूप लहान ठिकाणाहून आलोय. मला सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारख्या महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, अशा शब्दात इरफाननं आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये 6 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2020 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून निवासी विशेष श्रम संस्कार साखळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे. 1,00,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करून युट्यूब कडून सिल्वर अवॉर्ड मिळालेला एक नंबर चॅनल येस न्यूज मराठी. लोकल ते ग्लोबल घडामोडींशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये युट्यूब वरील येस न्यूज मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि विविध ताज्या घडामोडींच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच येस न्यूज मराठीचे बेल आयकॉन ऑन ठेवा. येस न्यूज मराठी, सर्वांसाठी सर्वांसोबत.